परिपूर्ण सत्य। पुणे शहरात गेल्या 3-4 दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली, याकरता महानगरपालिका त्याबरोबरीने जिल्हा प्रशासन विभागीय आयुक्त या सर्वांशी चर्चा विनिमय केल्यानंतर काही कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला। महानगरपालिकेनं काही पर्टिक्युलर एरिया हे सील करावे अशा प्रकारचा प्रस्ताव आणि अशा प्रकारची ऑर्डर इश्यू केली, परंतु त्याचबरोबरीनं या काही भाग ज्या भागामध्ये जास्त प्रादुर्भाव वाढलेला आहे अशा भागामध्ये संक्रमणाची शक्यता जास्त आहे हे गृहीत धरून त्या भागाला हॉटस्पॉट मानून आणि त्या भागातील लोकांच्या संचाराला बंदी करणं योग्य राहील अशी माझी खात्री झाल्यानं मी पोलीस सहायुक्त पुणे शहर म्हणून आम्ही संचारास मनाई आदेश काही भागामध्ये काढलेले आहेत आणि आज दिनांक 7 एप्रिल रोजी ते आदेश निर्गमित केले असून ते 14 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील। यापूर्वी पारित केलेले जे आदेश आहेत ते आदेश आणि या आदेशात बदल असा आहे की यातील जे ठराविक म्हणजे 4 पोलीस स्टेशन आहेत, कोंढवा पोलीस स्टेशन, स्वागत पोलीस स्टेशन, खडक पोलीस स्टेशन आणि फरसखान्यामधील 2 परिसर, म्हणजे असे एकूण 5 भाग आहेत आणि या 5 परिसर त्या परिसरांची व्याख्या सदर आदेशात करण्यात आलेली आहे। या आदेशा या परिसरामध्ये सदर आदेश लागू राहतील आणि यामध्ये यापूर्वी काही सवलती ज्या दिल्या होत्या त्या सवलतीसुद्धा आता कमी करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये येथील लोकांच्या संचारावरती बंदी असेल, त्यामध्ये फक्त पोलीस, आरोग्यसेवा तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत म्युन्सिपल महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर काही विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांची वाहनं यांना त्यातून वगळलेलं असेल। त्या व्यतिरिक्त जर काही व्यक्ती या त्या भागात राहतात आणि त्यांना इतर आस्थापनांमध्ये जावं लागतं अशांना मात्र आम्ही या आदेशामध्ये सांगितलेलं आहे की त्या अशा ठिकाणी ते एखाद्या फॅक्टरीत काम करत असतील तर त्या फॅक्टरीमध्ये त्या फॅक्टरी मालकानं त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी। अत्यवस्थ रुग्ण किंवा जे आहेत त्यांची मुवमेंट जी आहे किंवा फार्मास्युटिकल यांना यातनं वगळलेलं आहे। त्याबरोबरीनं एक मोठा कळीचा मुद्दा होता की या भागामधल्या इतर ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याबद्दल काय, तर या भागामध्ये आम्ही फक्त सकाळचे 2 तास जी किराणा मालाची दुकानं, भाजीपाला आणि फार्मास्युटिकल दुधाची दुकानं यांना सुरू राहतील, परंतु त्याबाबतही सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नॉर्म्स पाळावे लागतील, मास्क वापरणं कंपल्सरी असेल आणि जर समजा त्या भागामध्ये गर्दी होताना दिसली तर पोलीस तात्काळ उद्घोषणा करून तिथे आस्थापना बंद करतील, लोकांना तिथून जायला भाग पाडतील आणि मग समजा जी काही वेळ कमी केलेली असेल दुकान बंद झाल्यामुळे लोकांची जी गैरसोय झाली असेल त्याच्याबद्दल ती भरपाई वेळ ही त्याची तजवीज केली जाईल। यापूर्वी काढलेल्या आदेशापेक्षा हे आदेश हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कडक आहेत याची आम्हाला कल्पना आहे, परंतु संक्रमण रोखणं हा सध्या प्रशासनासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या भागातील संक्रमण रोखण्यासाठी हे अशा प्रकारचे निर्बंध घालणं आवश्यक असल्यानं सर्व संबंधित यंत्रणांशी विचारविनिमय करून आम्ही हे आदेश पारित केलेले आहेत आणि त्याबरोबरीनं माझं जर जे कोणी आदेशाचं पालन करणार नाहीत त्यांना भारतीय दंडविधान संहिता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, एपिडेमिक ऍक्ट आणि तत्सम जे कायदे आहेत त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल। कृपया लोकांनी संयम पाळावा, कृपया लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे। आम्ही आपल्या जीवनावश्यक वस्तूंसाठी आपली थोडी जरी गैरसोय होणार असली तरी पूर्णतः आपल्या कोणालाही 100% अडचण येईल अशी परिस्थिती आम्ही निर्माण होऊ देणार नाही, परंतु बाहेर पडणे 100% टाळलं पाहिजे। या भागामध्ये संचारबंदी म्हणजे ज्याला आपण कर्फ्यू म्हणतो हा घोषित करण्यात आलेला आहे आणि माध्यमांच्याद्वारे आम्ही ही बातमी सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवत आहोत।